बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. बागलाण तालुक्यातील खामलोण येथील गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या शेतात पिकाला पाणी भरण्यासाठी विजेचा लपंडाव सुरू होता. हे अनेक दिवसांपासून शेतकरी सहन करीत होते, परंतु आज याच्या निषेधार्थ खामलोण परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ नागपूर येथील विद्युत केंद्रावर आक्रमक असे आंदोलन केले. सदर आंदोलनात कांदा पिकांसाठी सतत 8 तास वीज पुरवठा मिळावा अशी मागणी संपूर्ण शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली. तसेच आमच्या मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या काळात आक्रमक अशा आंदोलनास आपणास सामोरे जावे लागेल असे देखील संतप्त शेतकऱ्यांनी उपकार्यकारी अभियंत्यांना यावेळी सांगितले. उपकार्यकारी अभियंता सुरवंशी यांच्या आश्वासनानंतर सदर आंदोलन शेतकऱ्यांच्या वतीने मागे घेण्यात आले. सदर आंदोलनात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अविनाश सावंत, नामपूर ग्रामपंचायत सदस्य विलासराव सावंत, माजी सरपंच जगदीश सावंत, मौसम प्रतिष्ठानचे गणेश करोटे, सामाजिक कार्यकर्ते दीपक सावंत, कांदा उत्पादक संघटनेचे दिगंबर धोंडगे तसेच वैभव धोंडगे, सागर सरोने, रवींद्र धोंडगे, गणेश धोंडगे, प्रवीण धोंडगे, सोपान धोंडगे, जगन्नाथ धोंडगे, रावसाहेब सरोने, गणेश धोंडगे, सुनील सरोने, ज्ञानेश्वर धोंडगे, माजी सैनिक सचिन धोंडगे, अजिंक्य धोंडगे आदी शेतकरी व नागरिक सहभागी झाले होते. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी चेतन दानी, नामपूर. माजी सैनिक संघटनेचा एक पदाधिकारी आहे. मी आमच्या गावासाठी, खामलोण गावासाठी मागच्या 15 दिवसापासून जी लाईटची समस्या चालू आहे, जे 8 तास लाईट देत होतं, हप्त्यातनं 8 तासामध्ये रोज 8 तासासाठी जे लाईट होती ती लाईट कंटिन्यू 8 तास न येता त्या वीज मंडळाने, नामपूर महावितरण वीज मंडळाने ती 8 तास लाईट 4 तासावर आणली. 4 तासावर लाईट आणून त्यामध्ये 4 तास लाईट लोड शेडिंगमध्ये सुद्धा त्यांनी मागच्या 3 दिवसापासून ती लाईट फक्त शेतकऱ्याला 4 तासाच्या दरम्यान ती फक्त 1-1 तास लाईट येते, आणि त्यामध्ये सुद्धा ते प्रत्येक 1/2 तास 10-15 मिनिटाला लाईट ट्रिप होते. या कारणाने शेतकऱ्यांनी काल रात्री खामलोणचे सर्व शेतकरी माझे बांधव त्यांनी सर्व नामपूर महावितरण मंडळाला भेट दिली. रात्री 11 वाजेच्या दरम्यान सर्व शेतकरी इथं आले नामपूर वीज मंडळामध्ये, पण एकही कर्मचारी ड्युटीवर नव्हता. हे फक्त पेमेंट कशासाठी येतात कर्मचारी वीज मंडळाचे? यांचं काम काय आहे की एक तरी कर्मचारी तिथं वीज मंडळावर हजर पाहिजे. काल रात्री त्या साहेबांना फोन करून घरी एक फोन रिंग गेले, त्या अधिकाऱ्यांनी कॉल पाहून लगेच मोबाईल स्विच ऑफ केले. या कारणाला जिम्मेदार कोण? आणि जे सवई साहेब इथं अधिकारी आले ते बी पोलीस प्रोटेक्शनाने आले. त्यांना असं वाटलं की शेतकरी आमच्यावर काही घात करतील, पण शेतकरी त्या या विचाराने बिलकुल आले नाही. त्यांचा एकच विचार होता की लाईट आमची 8 तासमध्ये का कट होते, ट्रीप का होते. या कारणाने सर्व शेतकरी काल बी आले, आणि आज परत शेतकरी सकाळी 11 वाजता नामपूर महावितरणात विद्युत मंडळामध्ये येऊन सगळ्या साहेबांशी चर्चा केल्या, त्यांना निवेदन दिले. निवेदनामध्ये हेच सांगितले की आमची लाईट 8 तास शेतकऱ्यांना पाहिजे. 8 तास हा आमचा हक्क आहे, जो बाकी सगळ्या खेड्यांना आहे. मग खामलोण ह्या गावासाठी का नव्हे? या खामलोण गावावर का अन्याय करतायत? मागील 15 दिवसापासून या खामलोण गावावर अन्याय चालू आहे. याचे आम्ही जाब विचारायला महावितरणाच्या साहेबांकडे आम्ही आलो आहेत. त्यानुसार जे काही प्रश्न आता त्यांना आम्ही दिलेले आहेत ते काय, त्यांना आम्हाला ते काय आमच्या ज्या काही अडचणी दूर करतील, लेखी स्वरूपात आम्ही त्यांच्याकडून त्या जो बी अडचण आहे, जी अडचण आम्हाला येत आहे ती अडचण आम्ही लेखी स्वरूपात त्यांच्याकडून घेऊ. अन्यथा आम्ही असंच धरण्यावर बसू जोपर्यंत आम्हाला 8 तास लाईटचा पुरवठा होत नाही तोपर्यंत. हीच आमची मागणी आहे. आणि आत्तापर्यंतचे जे नुकसान झालेले आहे त्याच्यावर आम्ही जाहीर निषेध करतो. बोल भारत माता की जय. उत्पादन संघटनेचा बागलाण तालुका अध्यक्ष गेल्या 1 महिन्यापासून हा विजेचा 3-फेजचा लपंडाव हा नामपूर सबस्टेशनच्या मार्गाने ओल्ड टेंबा या आमच्या विभागाला एक त्रासदायक असं लाईन मिळते, त्या अनुषंगाने वेळोवेळी निवेदनं दिली, फोन केली, चर्चा केल्या, पण कुठलाही मार्ग न निघता आज
आमचा हातात तोंडाशी आलेला घास हा कांदा आज एक एक दोन दोन पाणीवर आला। गेल्या 8 दिवसापूर्वी या आसमानी सुलतान आसमानी संकटाने या बेमोसमी पावसाने खराब झालेला कांदा तो आज वाळू लागलाय। पुन्हा या विजेच्या प्रश्नावर महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा, प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।